संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच www.sankalpnews.co.in। नमस्कार, मी कस्तुरी, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। वाई तालुक्यातील दरेवाडी हे बावधान नजीकचे आणि नागेवाडी धरणालगत वसलेले हे आदर्श गाव, कचरा मुक्त गाव, ग्राम स्वच्छता अभियान, जल व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे, बंधारे, घटी शौचालयाचा वापर, गोठा स्वच्छता, बंदिस्त गटार योजना, महिला बचत गट चळवळ, लसीकरण व आरोग्य जागृती आदींच्या माध्यमातून गावाने केलेले कार्य निश्चितच अनुकरणीय आहे। या छोटेखानी गावाला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा उल्लेखनीय कार्य पुरस्कार, रोटरी क्लबचा पुरस्कार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त गाव आदी विविध पुरस्कारांनी गावाचा सन्मान करण्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांनी आदर्श घ्यावा असे वाई तालुक्यातील दरेवाडी हे गाव। तर पाहूयात या गावाच्या विकासाची यथार्थ यशोगाथा संकल्प न्यूज मराठीवर। वाई तालुक्यातील दरेवाडी हे बावधन जवळचे आणि नागेवाडी धरणालगत वसलेले 709 लोकसंख्येचे गाव, शासनाच्या वेगवेगळ्या योजना स्वयंस्फूर्तीने राबवणारे आणि गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणारे आदर्श गाव, कचरा मुक्त गाव, ग्रामस्वच्छता अभियान, जल व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे, बंधारे, घरटी शौचालयाचा वापर, गोठा स्वच्छता, बंदिस्त गटार योजना, महिला बचत गट चळवळ, लसीकरण आणि आरोग्य जागृती आदींच्या माध्यमातून गावाने केलेले कार्य निश्चितच अनुकरणीय आहे। या छोटेखानी गावाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। राज्य आणि केंद्र सरकारचे विविध पुरस्कार मिळवलेले हे गाव पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा उल्लेखनीय कार्य पुरस्कार, रोटरी क्लबचा पुरस्कार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे। माझी वसुंधरा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या दरेवाडी गावाचा आदर्श जिल्ह्यातील सर्वच गावांनी घ्यावा असे वाई तालुक्यातील दरेवाडी हे आदर्श गाव। पाहूया या गावाच्या विकासाची यथार्थ यशोगाथा। निसर्गाच्या कुशीत वसलेले वाई तालुक्यातील दरेवाडी म्हणजे सुजलाम सुफलाम असे समृद्ध गाव। या छोटेखानी गावाने विकासाचा ध्यास घेतला आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करीत आमूलाग्र बदल करत गाव सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने नेला। सुरुवातीला अन्य गावांप्रमाणेच साचेबद्ध रीतीने दरेवाडीचाही गावगाडा सुरू होता, मात्र ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावात चैतन्याचे वारे वाहू लागले आणि दरेवाडीने स्वच्छतेचे रूपडे प्राप्त केले। हात फिरे तिथे लक्ष्मी वसे या मूलमंत्रानुसार गावकऱ्यांनी स्वच्छतेचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षातही आणला। त्यातून तालुकास्तरीय RR आबा सुंदर गाव हा पहिला पुरस्कार गावाने पटकावला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानातही दरेवाडी अव्वल ठरली आणि तिथून सुरू झालेल्या सकारात्मक परिवर्तनातून गावाचा चेहरा मोहराज बदलून गेला। सध्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनयुक्त नळ व्यवस्था आहे, तसेच निर्जंतुकीकरण करून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते। मीटरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा गावाचा मानस आहे। या माध्यमातून पाण्याचा नेमका आणि नेटका वापर करण्याची ग्रामस्थांना सवय लागणार आहे। पाण्याची नियमित तपासणी आणि TCL पावडरचा वापर केला जात असल्याने गेल्या 3 वर्षात गावात कोणताही संसर्गजन्य किंवा जलजन्य रोग उद्भवलेला नाही। आदर्शवत उपक्रमामुळे गावाला ग्रीन कार्डही मिळालेले आहे। पाणी सुरक्षा समिती स्थापन करून दरेवाडी गावाने स्वतःचा जलसुरक्षा आराखडा तयार करीत जलसुरक्षा रक्षकाचीही नेमणूक केली आहे। पाणी म्हणजे जीवन हे ओळखून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गावाने पाण्याचा ताळेबंद तयार केला आहे। सार्वजनिक विहिरीतून, तळ्यातून,
सायफन पद्धतीने ग्रॅव्हिटीद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवले जात असल्याने विजेचा वापर टाळला गेला आहे. त्यामुळे पाणी योजनेसाठी गावाचा विजेचा खर्च अर्ध्यावर आला आहे. पिण्याच्या खर्चासाठीच्या आणि शेतीच्या आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याबाबत वर्गीकरण केल्याने उत्कृष्ट जलव्यवस्थापन हे या गावचे वैशिष्ट्य ठरले आहे. स्वच्छता आणि स्वयंशिस्तीसाठी गावातला प्रत्येक घटक सरसावला असून प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालयाचा वापर केला जात असल्याने 100% हगणदारीमुक्त अशी दरेवाडीची ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक घरातील शौचालय हे 2 शोषखड्डे असलेले असून त्याची नियमित स्वच्छता राखली जाते. बालपणातील शिकवण आयुष्यभर टिकत असल्याने अंगणवाडीतील बालचमूंपासूनच स्वच्छतेचे संस्कार बिंबवले जातात. अंगणवाडीतील मुलांसाठी शौचालय, स्वच्छतागृहे, हँडवॉश आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून अंगणवाडीत प्रशस्त वर्गखोल्यांबरोबरच स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडीप्रमाणेच प्राथमिक शाळेतही मुले, मुली, कर्मचारी, शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय तिथे हँडवॉश स्टेशन्सही उभारण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असताना आदर्श नागरिकत्वाचे धडेसुद्धा दिले जातात. गावात ग्रामपंचायती व्यतिरिक्त अन्य कोणतीही सार्वजनिक संस्था नाही, मात्र ग्रामपंचायत घेत असलेल्या निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी माननीय श्रीयुत विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी श्रीयुत रुपेश मोरे आणि श्रीयुत राहुल हजारे, ग्रामसेवक सौ सारिका धायगुडे, गावातील ग्रामस्थ आणि आबालवृद्ध यांच्या सहकार्याने करीत असतात. ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. गावात होणाऱ्या यात्रा, जत्रा, सण समारंभ, उत्सव, विवाह आदी सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र हँडवॉश स्टेशन आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना सहज पोहोचता येईल अशी ही स्वच्छतागृहांची रचना करण्यात आली आहे. गावातील सार्वजनिक आणि व्यक्तिगत वापरातील सर्वच स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून दूर आणि पर्यावरण संवर्धनाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून उभारण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांच्या देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ गावातच उपलब्ध आहे. त्याद्वारे स्वच्छतागृहांची निगा राखली जाते. शौचालयाचा वापर आणि स्वच्छता याबाबत वेळोवेळी गावात मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन केले जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते आणि सुका कचरा म्हणजेच प्लॅस्टिकसह इतर घनपदार्थ एकत्रित करून ते भंगारासाठी पाठवले जातात. सेंद्रिय खत शेतीसह परसबागेतील वृक्षराजींसाठी वापरले जाते. घनकचरा व्यवस्थापनाचा नवा दरेवाडी पॅटर्नच गावाने विकसित केला असून पंचायत समितीतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समन्वय, ग्रामसेवक सौ सारिका धायगुडे यांच्या मार्गदर्शनातून महिला बचत गटातील महिलांच्या पुढाकारातून कचरामुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात गावाला यश आलेले आहे. कचरामुक्त गावाचा हा प्रकल्प तालुक्यातील पहिलाच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. त्याबद्दल दरेवाडीस शासनाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. या छोट्याशा गावामध्ये कोणत्याही प्रकारचे बायोवेस्ट निर्माण होत नाही. सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावामध्ये शोषखड्डे, परसबागा, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे, आळू लागवड आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शौचालयातील मैला वाहून नेण्यासाठी पंचायत समितीने वाई नगरपालिकेसोबत करार केला असून नगरपालिकेची गाडी गावातून मैला वाहून नेत असते. गावातील सार्वजनिक जागा, रस्ते, मंदिरे, शाळांचे परिसर आणि घरासमोरील अंगण आदींची नियमित स्वरूपात स्वच्छता आणि सजावट केली जाते. सण उत्सवांच्या निमित्ताने रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी काढून सुशोभीकरण केले जाते. गावामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आणि वैयक्तिक जागांवर वृक्ष लागवडही करण्यात आली आहे. त्याद्वारे
पर्यावरण रक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा नारा गावकरी देत असतात. नारळ, पिंपळ, वड, लिंब, आवळा आदी विविध प्रकारची झाडे गावामध्ये लावण्यात आली आहेत. राष्ट्रीय सण उत्सवांच्या वेळी तसेच वेळोवेळी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाबरोबरच केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या आवाहनानुसार एक पेड मा के नाम हा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. गावामध्ये शेतीपूरक पशुपालन व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. त्यामुळे जनावरे बांधण्यात येत असलेले बंदिस्त आणि मुक्त संचार गोठे यांची निगा आणि स्वच्छता राखण्याबरोबरच निर्जंतुकीकरणासाठीही मार्गदर्शन केले जाते. त्याद्वारे जनावरांसाठी पशुपालकांचे आरोग्यही राखले जात आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते. मृत जनावरे उघड्यावर टाकण्याऐवजी खड्डे काढून ती दफन केली जातात. त्यामुळे रोगराई पसरत नाही, तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही होत नाही. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी गावामध्ये सातत्याने मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. तसेच स्वच्छतेचे 6 संदेश हा उपक्रमही नियमितपणे राबवला जातो. डास आणि अन्य उपद्रवकारक कीटकांवर प्रतिबंधक उपाय म्हणून औषधी पावडरची फवारणी केली जाते. याशिवाय गावातील 70% गटारे बंदिस्त स्वरूपात आहेत. उर्वरित 30% गटारे बंदिस्त करण्यासाठीची मोहीम लवकरच ग्रामस्थ हाती घेणार आहेत. महिलांच्या आरोग्याबाबत हे गाव विशेष संवेदनशील आहे. महिलांच्या मासिक पाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी गावातील अंगणवाडीमध्ये इन्सिनेटर मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी दरेवाडीत उत्तमरित्या केली जात असून शोषखड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी विविध कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. तर 15व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची बिले संबंधित ठेकेदारांना ऑनलाईन स्वरूपात दिली जात असल्याने व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ग्रामपंचायतीचे करही वेळेवर भरण्याची प्रत्येक ग्रामस्थांना सवय लागल्याने ग्रामविकासाला मोठी चालना मिळत आहे. गावकऱ्यांची उत्स्फूर्तता आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे हे गाव खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवरील अग्रदूत ठरले आहे. या गावाला राज्य आणि केंद्र सरकारचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा उल्लेखनीय कार्य पुरस्कार, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, रोटरी क्लबचा पुरस्कार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव, 100% करवसुलीबाबत पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी गावाचा सन्मान झाला आहे. अर्थात गाव करील ते राव काय करील अशी म्हण प्रत्यक्षात आणण्याचे कार्य दरेवाडी ग्रामस्थांनी एकजुटीतून केले आहे. गावाची ही विकासगंगा तालुक्यातून वाहणाऱ्या पुराणप्रसिद्ध कृष्णामाईप्रमाणे संपूर्ण देशात नावलौकिक मिळवणारी ठरत आहे. ग्रामस्थांची एकजूट आणि गावाच्या विकासाचा ध्यास हेच त्यासाठीचे महत्त्वाचे सूत्र ठरले आहे. दरेवाडी या निसर्गसंपदेने नटलेल्या गावाने दिवसेंदिवस आणखी उत्तम कामाचा आदर्श घालून द्यावा आणि अन्य गावांसाठी तीच मळवाट ठरावी याच सदिच्छा. पाहुयात दरेवाडी गावातील सरपंच, ग्रामसेवक, महिला सदस्य, शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया. सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार. नमस्कार, मी दरेवाडी गावचा सरपंच मनोहर महादेव शिंदे. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी केलेली कामे सर्व शासकीय योजना गावामध्ये आणल्या. घनकचरा प्रकल्प आम्ही गेले 4 वर्ष झाले. घनकचरा प्रकल्प हा राज्यात अतिशय चांगल्या मार्गाने नेला. महिलांच्या माध्यमातून आपण ते प्रकल्प आज राज्यात पहिला व बक्षिसात पण प्रथम आणि जिल्ह्यामध्ये पहिले गेलेलो आहे. आणि जी गावातील योजना महिलांसाठी योजना असू दे, ग्रामस्थ महिला सक्षमीकरण या योजनेसाठी जे आम्ही काम केलं ग्रामपंचायती दरेवाडी सरपंच म्हणून अतिशय आम्ही चांगली ह्या योजना आम्ही गावात राबवल्या. आणि हगणदारी मुक्त गाव आम्ही 100% केले. आम्ही ग्रामपंचायतीचा वसूल 100% या गावामध्ये असतो. आणि
सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इथून पुढे जे आमची शाळा, अंगणवाडी शाळा, जिल्हा प्राथमिक शाळा, हे अतिशय सर्वगुणसंपन्न, अतिशय जिल्ह्यामध्ये पहिलं स्कॉलरशिपमध्ये चांगल्या प्रकारे आमची मुलं 100% तिथं नंबर काढतात. आणि इथून पुढे आमच्या महिलांनी जी इथून पुढे जी काम जी चालवलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून, जी संघटितपणा आणि गावचा एकीपणा, हा आम्ही एक राज्याला एक आदर्श म्हणून, जिल्ह्याला आदर्श दिला, तालुक्याला आदर्श दिला. आणि असाच आदर्श हा बाकीच्या गावांना पण घेतलेला आहे. आणि या पुढं आमचं गाव अजून इथून पुढे कुठल्या योजना आणता येतील ह्यासाठी सदैव प्रयत्न करत राहतो. आणि हा राज्यात कुठेतरी आदर्श या दरेवाडी गावचा पूर्णपणे, राज्याला या देशाला हा दरेवाडी गावचा आदर्श पूर्णपणे जातो. आणि आमची दखल राज्यातून व आमच्या जिल्ह्यातून हे पदाधिकारी, वरिष्ठ लेवलचे अधिकारी यांनी आमच्या गावची दखल घेऊन आमच्या गावासाठी भरपूर लक्ष योगदान केलं. आमचे वाई तालुक्याचे पंचायत समितीचे BDO साहेब, आमच्या ग्रामसेवक और इतर अधिकारी, गटविकास अधिकारी यांचं पूर्णपणे आमच्या दरेवाडीला योगदान असल्यामुळे आम्ही हे करू शकलो. आणि आमचे जिल्हा प्राथमिक शाळेचे शिक्षक व अंगणवाडीचे सेविका यांचं पूर्णपणे आम्हाला मार्गदर्शन, आम्हाला योगदान असतं. आणि आमच्या गावातील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक यांचं माझ्यासाठी सरपंच म्हणून, आम्ही सदस्य, ग्रामपंचायत व इतर माझे सहकारी यांचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही हे करू शकलो. आणि असंच गाव इथून पुढे आम्ही मोठ्या ताकदीने एक राज्यात नव्हे, एक देशात पहिला नंबर काढण्याचे आमची इथून पुढे प्रयत्न असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते, मी सारिका नाना सहाके, ग्रामसेवक दरेवाडी. ऑगस्ट 2022 पासून गावामध्ये महिलांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात सुरुवात झाली. गावामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवून गावामध्ये काहीतरी नवीन करायचं म्हणून आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेण्याबाबत चर्चा केली. यामध्ये दरेवाडी गाव हे 100% हागणदारी मुक्त झालेले गाव आहे. गावामध्ये 100% नळ कनेक्शन आहेत. गावामध्ये दरवर्षी 100% वसूल होतो. गावामध्ये अतिशय उत्तम प्रकारे घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी याच्यावर काम केलेले आहे. तसेच प्लॅस्टिक निर्मूलनवरतीही 100% काम केलेले आहे. गावामध्ये दारू विक्री बंद आहे. तसेच गावामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी दिले जाते. गावामध्ये विविध उपक्रमामार्फत महिलांनी दारामध्ये सांडपाण्यावर परसबागा तयार करून ते सांडपाणी परसबागेला दिलेलं आहे. सांडपाणी इतरत्र कुठेही जात नाही. तसेच महिलांच्या माध्यमातून आम्ही प्रभात फेरी काढून ग्रामसभा घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली. गावामध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असतो. एखादा उपक्रम जर करायचा म्हटलं तर एका हाकेमध्ये गाव एकत्र येऊन गावामध्ये विविध उपक्रम राबवले जातात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात व गावचा विकासासाठी महिला अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. मौजे दरेवाडी गाव हे 2022 मध्ये संत गाडगे बाबा अभियान अंतर्गत तालुक्यामध्ये प्रथम पुरस्कार, जिल्ह्यामध्ये सुद्धा गावाची निवड झालेली आहे आणि विभागीय स्तरीयला गाव बसलेलं आहे. तसेच आराराबा सुंदर गावमध्ये तालुक्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे गावाचा. राष्ट्रीय सशक्तीकरण मध्ये जिल्ह्यामध्ये गावाचा नंबर आलेला आहे. तसेच माझी वसुंधरामध्ये 2022-23 मध्येही दरेवाडी हे गाव बसलेले आहे. अशा प्रकारे गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिलांनी गाव पुढे कसे जाईल याकडे अतिशय उत्तमरित्या उपक्रम केलेले आहेत. तरी यापुढे अशीच महिलांची साथ राहील, तसेच गावचाही पाठिंबा राहील. तसेच गावामध्ये एक प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. तर अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेचा गुणवत्तेचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये स्कॉलरशिपची मुले दरवर्षी 3 ते 4 बसतात. अशा पद्धतीने गाव माझा हा स्वच्छ आणि सुंदर आहे आणि त्याच्या सातत्य असेच टिकून राहील. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी संदीप यादव. मी एकदंत बचत गटाचे अध्यक्ष असून
स्वराज महिला ग्रामसंघाची सदस्य आहे, तसेच अस्मिता महिला प्रभाग संघाची देखील सदस्य आहे. आमच्या गावामध्ये एकूण 15 बचत गट आहेत. या बचत गटाअंतर्गत आम्ही एक वर्षापूर्वी घनकचरा प्रकल्प व प्लॅस्टिक संकलन हे दोन्ही उपक्रम राबवलेले आहेत. बचत गटामार्फत सुरुवातीला आम्ही ज्यावेळी गांडूळ खताचा प्रकल्प केला तो अतिशय नाविन्यपूर्ण झालेला आहे. या प्रकल्पासाठी आम्हाला आमचे पंचायत समितीचे BDO साहेब त्याच पद्धतीने आमच्या गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच बचत गटातील पूर्ण महिलांचा प्रतिसाद लाभलेला आहे. प्लास्टिक संकलन हाही प्रकल्प आमचा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आज सेंद्रिय खतापासून आम्हाला चांगल्या पद्धतीचे परसबागेतील भाजीपाला मिळतो आहे. त्यामुळे आमचे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्यमान उंचावले आहे व जो दवाखान्यासाठी लागणारा वेस्टेज पैसा आमच्या कुटुंबातून जात होता त्याला आळा बसलेला आहे. त्याच पद्धतीने आमच्या गावामध्ये इतरत्र पडणारे प्लास्टिक संकलनामुळे पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांना देखील आळा बसलेला आहे. आमचं गाव या प्रकल्पामुळे स्मार्ट व्हिलेजमध्ये सुद्धा बसलेलं आहे. त्याच पद्धतीने आत्ता आमचे गाव संत गाडगेबाबा अभियानात सुद्धा पुढे गेलेलं आहे. असंच आमच्या गावाची प्रगती उत्तरोत्तर होत जाईल अशी मी आज आमच्या महिलांच्या वतीने ग्वाही देते. धन्यवाद. माझं नाव नीलम एकनाथ राजपुरे. मी दरेवाळी गावची रहिवासी आहे. तसेच जिजामाता महिला बचत गटाची मी सदस्य आहे. प्लॅस्टिक हे आपल्या आरोग्यास हानिकारक असल्यामुळे आमच्या गावामध्ये गांडूळ खताबरोबरच प्लॅस्टिक संकलनाचा प्रकल्प केला आहे. त्यामध्ये आम्ही घरातील प्लॅस्टिक किंवा बाहेरील प्लॅस्टिक जमा एका बॉक्समध्ये जमा करतो आणि गावामध्ये बनवलेल्या प्लॅस्टिक संकलनामध्ये जमा करतो. मी ऋषाई नवनाथ राजपुरे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे दरेवाडीमध्ये. तसेच आम्ही या प्रकल्पाद्वारे गांडूळ खताच्या प्रकल्पाद्वारे जे गांडूळ खत तयार केले ते आम्ही सध्या वापरतोय. आमच्या शेतामध्ये आम्ही लसूण, कांदे किंवा पालेभाज्यांसाठी ते खत आम्ही वापरलेलं आहे. या खतामुळे आमच्या पालेभाज्यांची गुणवत्ता जास्तीची वाढलेली असून आमचं उत्पन्न पण चांगलं निघालं आहे. यामुळे काय झालं, आमच्या आरोग्य म्हणजे जे काही बाहेरून आणलेल्या पालेभाज्यांमुळे जे आरोग्य धोक्यात येते ते आमचं म्हणजे त्याला आळा बसलाय. त्यामुळे काय झालंय, आमचं आरोग्य तर चांगलं झालेलंच आहे, तसेच दुष्परिणाम पण टळलेले आहेत. आमच्या घरातील कुटुंबाचे आरोग्य सुधारल्यामुळे, आजाराला आळा बसल्यामुळे आमचे वैद्यकीय खर्चाचे प्रमाण कमी झाले आहे. धन्यवाद. माझे नाव कांताबाई बबन राजपुरे आहे. मी दरेवाडीची सदस्य आहे. मी बचत गटात सामील आहे. मी गांडूळ खताचा प्रकल्प करते. त्याच्यावर भेंडी, गवारी, लिंबे, वांगी ही करते. आता मी जास्त गांडूळ खत तयार करते. अख्खा उकरणार 2 टायल्याचा तयार करते. मला त्यापासून लय फायदा आहे आणि भरपूर मी उत्पन्न करते. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मोनिका सचिन साळुंके. आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे, शौचालयाची सोय आहे, लाईटीची सुद्धा सोय आहे. त्याचबरोबर आम्ही अंगणवाडीमध्ये सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन बसवलेली आहे. ते आम्ही महिला आणि मुलींसाठी योग्यरीत्या त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. आमच्या शाळेचा दर्जा खूप चांगला आहे. दर्जाची शाळा आहे आणि आमच्या शाळेमधले विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये राज्यात पहिले येतात. धन्यवाद. माझे नाव अनुसया शंकर राजपुरे आहे. मी दरेवाडीची रहिवाशी आहे. आम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. आम्ही एकजुटीने महिला जमा होऊन आम्ही गावचा सर्वस्व विकास करत आहोत आणि सर्व एकत्र येऊन एकजुटीने गावचा विकास पुढे चालवत आहोत. धन्यवाद. मी संध्या प्रवीण राजपुरे. मी दरेवाडी गावात आशा स्वयंसेविका म्हणून काम करत आहे. आमच्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना 100% राबवलेली आहे. नळाद्वारे आम्हाला शुद्ध पाणी मिळते. गावामध्ये साथरोग 2 ते 3 वर्षात उद्भवला नाही. माझे नाव आरवी विशाल राजपुरे. दरेवाडी अंगणवाडी क्रमांक 56 संत गाडगे बाबांचं भाषण.
देव दगडात नाही, देव दगडात नाही, तुम्ही दाखविला माणसांच्या मनात, तुम्ही दाखविला माणसांच्या मनात, संत गाडगे बाबा हे एक थोर संत होते, त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेटगाव या गावी झाला, त्यांचे पूर्ण नाव डेबोजी जिंगराजी जानोळकर असे होते, त्यांच्या आईचे नाव सकुबाई होते, त्यांच्या वडिलांचे नाव जिंगराजी असे होते, त्यांचे लग्न कुंताबाईशी झाले, मात्र संसारात मन रमले नाही, त्यांना स्वच्छतेची भारी आवड होती, ते हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला तेवढे भजन होते, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वच्छतेचे संदेशा, पिण्याचे पाणी उंचावर झाकून ठेवावे, पाणी पिण्यासाठी ओघऱ्यावरचा वापर करावा, नियमित नके कापावी, अन्न पदार्थ झाकून ठेवावे, शौचालयानंतर बाजीशी धुतल्यानंतर साबणाने स्वच्छ धुवावे, स्वयंपाक करण्यापूर्वी जेवणापूर्वी साबणाने स्वच्छ धुवावे। माझे नाव अक्षता विशाल राजपुरे, मी दरेवाडी येथील रहिवासी आहे। आम्ही पाणी उंचावर ठेवतो, पाणी पिण्यासाठी ओघराळ्याचा वापर करतो। आम्ही एक आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून साजरा करतो। घरातील सर्व भांडी स्वच्छ करून, पिण्याची सर्व भांडी स्वच्छ करून कोरडी करून ठेवतो। घरातील आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करतो। नमस्कार, माझे नाव पूजा योगेश राजपुरे, मी दरेवाडी गावची रहिवासी असून आमच्या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। तर आम्ही याच्यामध्ये आमच्या घरातलं घरात जे भाजीपाला साठी जे हा कचरा ओला कचरा त्याच्यामध्ये टाकतो, आणि ह्या खतापासून आम्ही माझ्या घराशेजारी मी परसबाग लावली, त्याच्यामध्ये भाजीपाला लावलेला आहे, त्यासाठी मी हे खत वापरते। शेतीमध्ये गहू लसूण कांदे यासाठी पण मी खत वापरलेलं आहे, आणि त्यापासून मिळणारे म्हणजे परसबागेत लावलेलं भाजीपाला त्यामध्ये हे खत टाकल्यानंतर मिळणारा भाजीपाला अत्यंत उच्च प्रतीचा आहे, त्यापासून आमचं आरोग्यही चांगलं राहतं, आणि जो दवाखान्यामध्ये वेस्टेज पैसा जातो तो रोखला जातोय। सन्माननीय व्यासपीठेते जमलेले माझे ग्रामस्थ मंडळ, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव माही विकास भोसले आहे। मी जीप प्राथमिक शाळा दरेवाडीमध्ये शिकते। लिख रहा हूँ अंजाम जिसका अकल आगा जाएगा, लिख रहा हूँ अंजाम जिसका अकल आगा जाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा। भारतीय भूमी ही वीर सुपुत्रांची खान आहे। या भूमीत जन्म घेऊन अनेक क्रांतिकारक व देशभक्तांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला। या त्यागी देशभक्तांच्या यादीमध्ये क्रांतीवीर भगतसिंगांचे नाव प्राधान्याने घेतले जाते। त्यांच्या शौर्याचे प्रसंग आजही अचंबित करून टाकतात। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में, देखना है जोर कितना बाजुए कातिल में। यावेळी ऐकताना अवघ्या 23व्या वर्षी ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिलेल्या भगतसिंगांचे कार्य डोळ्यासमोर उभे राहते। जालियनवाल्या हत्याकांडाचा मनावर खोलवर परिणाम झाल्याने त्यांनी बालवयातच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचा निश्चय केला। विद्यार्थी दशेतच त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली। सायमन कमिशनच्या विरुद्धात झालेल्या आंदोलनात लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला। या हत्येचा बदला घेऊन भगतसिंग व सहकारी यांनी सोनटची हत्या केली। भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांच्यासह दिल्लीमधील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला। सोनटचा खटला चालला आणि अखेर भगतसिंग यांना त्यांचे सहकारी राजगुरू व सुखदेव यांच्यासह फासावर अटकविण्यात आले। हे तीनही वीर 29 एप्रिल 1931 रोजी फासावर चढले। इनकलाब जिंदाबाद हे नारे देत फासावर चढले। भगतसिंग व सहकार यांच्या देशप्रेमाच्या कार्यामुळे अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सहभागी झाले, म्हणून अखेर 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो। शेवटी मी एवढेच म्हणेन, भारतभूमी स्वतंत्र करण्यात तळहाती घेऊन प्राण, भारतभूमी स्वतंत्र करण्यात तळहाती घेऊन प्राण, बलिदानाचे कफन बांधून लढले क्रांतीवीर महान, लढले क्रांतीवीर महान। धन्यवाद।